येणाऱ्या दत्त जयंती निमित्त गोदाकाठी असलेल्या एकमुखी दत्त मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रमही पार पडणार आहेत. जवळपास 100 वर्ष जुनं असलेलं आणि सर्वच दत्तभक्तांचं श्रद्धास्थान असलेलं गोदाकाठ परिसरातील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्त मंदिरात दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मंदिराच्या रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं असून मंदिराला साजेशी आणि लहान थोरांना आकर्षण वाटेल अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. अनेक वर्षांपूर्वी दत्तभक्त श्री वामन बर्वे यांना दृष्टांत झाला की गोदावरी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाखाली असलेल्या पाण्यात श्री दत्तमूर्ती ती कुंडातून काढून तिची प्रतिष्ठापना करावी आणि लगोलगीच बर्वेंनी ती मूर्ती महाप्रयासानं बाहेर काढली आणि तिची गोदाकाठी एका मठात प्रतिष्ठापना केली. ही दत्तमूर्ती स्वयंभू असून वाळूची. तिला एक मुख आणि 6 हात आहेत. 6 हातात शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ आणि रुद्राक्ष माळ असून मोठ्या जल्लोषात दत्त जयंती इथे साजरी करण्यात येते. यंदाही या उत्सवाची तयारी सुरू झाली असून उत्सव कालावधीत श्रींच्या मूर्तीला रोज लघुरुद्र अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर गुरुचरित्र पारायण, श्री दत्त महिला मंडळाचा भजन कार्यक्रम यासह अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यानंतर दत्त जयंती दिनी विविध विधिवत पूजा देखील पार पडेल. 25 आणि 26 डिसेंबर रोजी विश्व कल्याणार्थ श्री दत्त याग केला जाणार आहे. गोपाळ काल्यानं या उत्सवाची सांगता केली जाणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन श्री एकमुखी दत्त छंद परिवारातर्फे करण्यात आलंय. यंदाही दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. 22 तारखेला दत्त जयंती निमित्ताने 5:00 ते 5:00 लघुरुद्र अभिषेक आहे. 12:00 महाआरती, 16:00 दत्त जन्माचा कार्यक्रम आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्या. तसंच 25 आणि 26 दत्त यागाचं नियोजन आहे आणि 28 तारखेला महाप्रसाद भंडारा आहे. तरी सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा. इथेच वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. पात्र दक्ष पोलीस न्यूज. सज्जनांचा सन्मान, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ.